नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अनेक प्रस्थापितांना धक्का देत पारनेर तालुक्यातील 88 पैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये तरुणांच्या नव्या फळीकडे सरपंच उपसरपंच सदस्य म्हणून सत्तेची दोरी हाती आली आहे. यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीच्या निवडणुकीत तरुणांची दखल पक्षीय नेतृत्वास घ्यावी लागेल. पारनेर तालुक्यातील किन्ही येथील सोनांबी परिसरामध्ये धुंडीभाऊ खोडदे यांच्या कोरड्या विहिरीमध्ये दिनांक 10 रोजी सकाळी पडलेल्या त्या बिबट्याला वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसभर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस संध्याकाळच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात आला व त्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पारनेर तालुक्यातील पिंपरी गौळ येथे गेल्या काही वर्षात आदर्श गाव कृती समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसुविधेची मोठी विकास कामे झाली. त्यामुळेच या निवडणुकीत जनतेने भैरवनाथ ग्राम विकास पॅनलला सत्तेत बसून विकासाला कौल दिला, असे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा सरपंच परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष अश्विनी थोरात यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांनी राज्याला प्रेरणादायी चळवळ शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांचा शेतरस्त्यांचा मार्ग मोकळा करावा यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत निवेदने देऊन विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम तालुक्यात केले असून शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न पाण्या इतकाच महत्वाचा असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या असून अनेकांनी जमिनी गमावल्या आहेत. यासाठी प्रशासनाचा नाकर्तेपणा शेतकऱ्यांच्या संघर्षाला कारणीभूत असून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपानंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीने राज्यव्यापी आवाज दो जन आंदोलनाची जनजागृती करण्यास प्रारंभ केला असून पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना शेतरस्ते खुले करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. निघोज गाव परिसराच्या विकासासाठी आपण मेहनत घेणार असून संदीप वराळ पाटील यांचे विकासाचे स्वप्न पूर्णत्वास आणण्याची ग्वाही नवनिर्वाचित सरपंच चित्रताई सचिन वराळ पाटील यांनी दिली. निवडीनंतर त्यांनी मळगंगा देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.